अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। फत्तेपूर गावातील बाजारपेठमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने बांधण्यात आलेल्या सार्वजनिक पाणपोईचे पाणी पिल्यामुळे येथील माजी उपसरपंच ईश्वर सिंग पाटील यांना विषबाधा झाली आहे। या पाणपोईचे पाणी पिल्यानंतर ईश्वर सिंग यांना मळमळ झाल्यामुळे त्यांनी या पाणपोईचे झाकण उघडून पाहिले असता आतमध्ये 3 पाणी मृत अवस्थेमध्ये पडलेल्या आढळून आल्या आहेत। या दरम्यान ईश्वर सिंग पाटील यांना उलट्या झाल्याने त्यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले, परंतु या ठिकाणी निवासी डॉक्टरच उपलब्ध नसल्याने त्यांना 108 रुग्णवाहिकेने जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे। सद्यस्थितीत त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते आहे। या खळबळजनक घटनेमुळे फत्तेपूर ग्रामपंचायतीसह येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा राम भरोसे कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून पंचायत समिती प्रशासनाने यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे। जसं ती दच्छा आग येत असताना तर पाण्याच्या टाकीतलं पाणी प्यालं, एक बाटलीवरून पाणी प्यालं, पाणी ताण लागली होती त्याच्यामुळे पाणी भरपूर पिऊन घेतलं, शेवटचा घोट प्यायला लागलो तेव्हा वास आला पाण्याच्या टाकीतला असा। मग मी टाकीत म्हटलं असं चढेल वास आला, पाण्याची टाकीत दरवाजा ओपन केला तर त्याच्यामध्ये 2 पाला चढलेल्या होत्या। पाला चढल्यामुळे ते त्याचा भपका आला आणि डोक्यात एकदम येबसून गेलं आणि त्या तब्येतच तसं येऊन गेली। मग तसाच मी ग्रामसेवकाकडे गेलो ग्रामपंचायतमध्ये, त्यांना म्हटलं भाऊसाहेब पाण्याच्या टाकीमध्ये पाला चढलेले आहेत। ते भाऊसाहेब म्हणे आज सुट्टी आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि मला काम आहे, म्हणे तुम्ही रितसर अर्ज करा, अर्जात हे पाल्या जाईन म्हणे, अर्ज करून मग नंतर आम्ही पाहून नंतर निवारण करू बा। आणि गाडीला किक मारून निघून गेले। त्यांनी भाषा माझं म्हणणं जे होतं तेही ऐकलं नाही पूर्ण, आज सुटी असल्यामुळे मी काही ऐकू शकत नाही म्हणे, तुम्ही रितसर अर्ज करा, आणि ते निघून गेले।
त्या पाण्यामुळे तुम्हाला वीज बाधा झाली एवढं नक्की? नक्की, म्हणजे त्याच्यामुळे मला चक्कर येत आहेत, मळमळ होते आणि उलट्या झाल्या. माझी डेप्युटी सरपंच माझ्यासोबत आहे, त्यांच्या समोरचाच सर्व विषय आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.